भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरून जयेश कांथा उर्फ शाकीरनं गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलीस चौकशी करणार आहेत. अकबर पाशा हा प्रतिबंधित PFI संघटनेचा सदस्य असून नागपूर पोलीस बेळगाव कारागृहात बंद असलेल्या अकबर पाशा सह त्याच्या इतर दहशतवादी साथीदारांची चौकशी करणार आहेत. या दरम्यान जयेश उर्फ शाकीर या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेसह लष्कर ए तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे तपासात मिळाले असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली. बेळगावच्या तुरुंगातून 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने फोन करत धमकी दिली होती. यावेळी पहिल्यांदा 100 कोटी तर दुसऱ्या वेळेस 10 कोटी रुपये खंडणी म्हणून मागण्यात आली होती. पैसे न दिल्यास गडकरी यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती.